नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यज्ञा इर्निंग या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीचा परिसर अभ्यास भाग मधला जो पहिला तुमचा धडा आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला याच्यावर जे प्रश्न उत्तरं आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा स्वाध्यायमधला तुमचा पहिला प्रश्न आहे काय करावे बरे लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे आणि ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल तर उत्तर बघा लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आणि जर पृथ्वीशी तिची टक्कर होणार असेल तर ती टक्कर रोखण्यासाठी आज अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्या खगोलीय वस्तूवर एखाद्या अस्त्राचा मारा करून त्याचे रूपांतर छोट्या छोट्या तुकड्यात करता येईल त्यामुळे त्याच्या धक्क्याने होणारे नुकसान कमी करता येईल पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल आणि ज्या ठिकाणी हानी होणार नाही त्या ठिकाणी ती थी पाडता येईल त्यानंतर दुसरा प्रश्न बघा जरा डोके चालवा सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल तर उत्तर आहे सूर्य हा सूर्यमालेच्या मध्यभागी असून सारे ग्रह सूर्याभोवती फिरतात अचानक सूर्य गडप झाला तर साऱ्या ग्रहांची परिभ्रमण कक्षा बदलू शकते सूर्यापासून मिळणारा प्रकाश नाहीसा होऊन सर्व ग्रहांवर अंधाराचे साम्राज्य निर्माण होईल ज्या ग्रहांवर सजीवसृष्टी अस्तित्वात आहे ती नष्ट होईल सगळे सूर्यमाला मला थोक्यात येईल त्यानंतर पुढील प्रश्न बघा असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला किंवा तिला नीट कळले पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल तर उत्तर आहे आधी तुम्ही तुमचं नाव लिहाल त्यानंतर पत्ता जो काही आहे तो मुक्काम पोस्ट भोके तालुका जिल्हा रत्नागिरी राज्य महाराष्ट्र देश सांगाल कोणता आहे तो भारत खंड आशिया ग्रह पृथ्वी आणि ग्रह क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न बघा मी कोण पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो कोण आहे मी तर उत्तर आहे चंद्र मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर आहे सूर्य स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो उत्तर आहे उपग्रह मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवतीही प्रदक्षिणा घालतो उत्तर आहे ग्रह माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर आहे पृथ्वी मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे उत्तर आहे शुक्र त्यानंतर पुढील प्रश्न बघा खालील प्रश्नाची उत्तरे लिहा अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात तर उत्तर आहे अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शरी शक्तीच्या बाहेर सोडणे गरजेचे असते आणि यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्राचा उपयोग केला जातो यामध्ये रॉकेटचा उपयोग करतात यात रॉकेटमध्ये मोहत्या प्रमाणावर यात रॉकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन जाळले जात जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते रॉकेट हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध कार्य करते आणि याणाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर घेऊन जाते आणि म्हणूनच अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात तर पुढील प्रश्न बघा कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देते तर उत्तर आहे शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी खनिज संपत्तीचा शोध घेणे संदेश वहन करणे इत्यादी माहिती जी आहे ती कृत्रिम उपग्रह देतात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो स्वाध्याय आहे पहिल्या थड्याचा तो इथेच संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकनवर सुद्धा क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू